70 वर्षाहून अधिक वर्ष स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशातील हे जिवंत चित्र आहे। या देशात कोट्यवधींची संपत्ती आपल्या उशाला घेऊन झोपणारी समाजमान्य चोरांची टोळी 56 इंच छाती काढून गर्वाने मिरवत असताना देशाची ही खरी वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही। रोज काबाडकष्ट करून हातात 4 पैसे आल्याशिवाय इथल्या गोरगरीब लोकांच्या पोटाला अजून अन्न मिळत नाही। ज्या कामाच्या भरोशावर पोटाची खळगी भरायची ते कामसुद्धा मिळायची पंचायत होऊन बसलेला हा काळ आहे। अशा काळात जिथं कामच नाही तिथं देशाचा झेंडा विकून संसाराचा फाटलेला गाडा शिवणारी ही माणसं आहेत। माझं नाव विजेता आहे। आमचे 2 लेकरं आहे। आमच्याला घरं नाही, दारं नाही, कुठं काम भेटतंय ना भेटतं। आजचा दिवस आहे झेंडे विकणार, उद्यापासून आम्ही कामाधंद्याला लागणार। आमचे 2 लेकरं आहे, शाळेला शिकायला पैसे नाही, काय नाही। मेट्रो ट्रेन, डिजिटल इंडिया, समृद्धी महामार्ग हे देशाचे चेहरे आहेत, पण इथली माणसं देशाचा आत्मा आहेत। इथल्या माणसांना अजूनही हक्काचं घर मिळालेलं नाही। रात्रभर रस्त्याच्या फुटपाथावर रात्र काढणारी ही भारत मातेचीच लेकरं आहेत। तो दिवस जगून येणारा दिवस पुढे ढकलणारी अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील। अशा लोकांना स्वाभिमानानं जगता यायला हवं। देशातला एकही माणूस जेव्हा उपाशी झोपणार नाही तो खऱ्या अर्थानं आपला प्रजासत्ताक दिन असेल। शेवटी एवढंच की इथल्या नेतृत्वाने देश विकायला काढला नसता तर या लोकांना देशाचा झेंडा विकायला लागला नसता। AV मराठी न्यूज, पंढरपूर।